अशा दोन घटनाकाल घडलेले आहेत. गेले दोन दिवस सतत हनुमान चालीसाच्या नावाने जो एक दंगा करण्यात आला आणि त्याच्यानंतर पोलिसांनी ॲप्रोप्रिएट ॲक्शन म्हणून त्यांना अटक केलेली आहे. कालसुद्धा रात्री जी घटना घडली त्याच्या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस आपली कारवाई त्या पद्धतीने करतील. सर, पण ज्या पद्धतीने काल दिवसभर मुंबईमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झालेला होता आणि रात्री परत दगडफेक झाली. हां, ही दुर्दैवाने अशी घटना घडली आहे, परंतु त्याच्यामध्ये सगळ्यांनीच समजून घ्यायला पाहिजे. सगळ्यांनीच समजूतदारीने सहकार्य केलं पाहिजे. सर, साधारणतः एकंदरीत आता हे सगळं जे काय दोन दिवसापासून राज्यामध्ये सुरू आहे, आपण काय आदेश द्याल पोलिसांना? कारण शिवसेना सत्तेत आहे, शिवसैनिक रस्त्यावर उतरत आहेत आणि फडणवीस यांनी पण आरोप केलेले आहेत का पोलीस त्यांचं काम करत नाही? नाही, पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही. पोलिसांना त्यांचा जॉब काय आहे ते माहिती आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. सर, भाजपकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जाती आहे या सगळ्या पार्टीने. तशी मागणी कोणी केली दिसत नाही आहे, परंतु तशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. सर, किरीट सोमय्यांना त्यांच्या गाडीवर काल हल्ला झाला, त्यांना झालं, मी त्याचं उत्तर दिलं, उत्तर दिलं त्याचं मी. पण सर, एकूणच बंदोबस्तामध्ये शिवसैनिकांकडनं अशी दगडफेक होते असं आहे? आता दगडफेक झाली आहे खरं आहे, आता ते कोणाकडून झाली काय झाली हा तपासाचा भाग आहे. त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, त्याचा तपास करून पोलीस योग्य ती कारवाई करते. राणा यांनी मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांच्या विरोधात देखील तक्रार केलेली आहे. हां, त्याची सुद्धा पोलीस चौकशी करतील आणि कारवाई करतील. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.